So that is fifth number chapter, Origin and Evolution of Life. In that, the first topic here, that is 5.1, Origin of Life, also call it as a protobiogenesis. Okay, आपल्या बुक मध्ये त्याला प्रोटोबायोजेनेसिस म्हणून पण नेम दिलेलं आहे. ओके, सो देर आर सम सायंटिफिक एव्हिडन्स अँड सम सायंटिफिक बिलीफ. ओके, सो व्हाट आर द पॉइंट्स रिलेटेड विथ दॅट 5.1 ओरिजिन ऑफ लाईफ. सो नाउ कॅन सी दॅट द लिव्हिंग मॅटर शोज द ऍट्रिब्यूट्स ऑर अ कॅरेक्टर लाईक अ रिस्पॉन्सिव्हनेस, फॉर्मेशन अँड अ रिप्रोडक्शन. ओके, लिव्हिंग मॅटर्स मीन्स वी ऑल आर लिव्हिंग. सो व्हाट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ लिव्हिंग मॅटर? दॅट इज अ रिस्पॉन्सिव्हनेस. म्हणजे मी आता जर तुम्हाला काही सांगितलं तर तुम्ही ऐकतात, मग तुमचा नेम आहे तर तुम्ही लगेच रिस्पॉन्स करतात. ग्रोथ, आपल्या बॉडीमध्ये डे बाय डे ग्रोथ होत आहे. मेटाबॉलिझम, देर आर एन नंबर ऑफ अ केमिकल रिएक्शन आर टेक प्लेस इन अवर बॉडी. दॅन हाऊ दिस मेटाबॉलिझम रिएक्शन आर टेक प्लेस? दे वॉन्ट अ एनर्जी, सो देर इज अ एनर्जी प्रोडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इज ऑल्सो टेक प्लेस वेन एव्हर वी आर इटिंग एनिथिंग. सो दॅट फॉर्म कन्सिस्ट ऑफ एनर्जी अँड इट इज ट्रान्सफर इन टू अवर बॉडी. म्हणजे ते एनर्जी आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सफर होते. अँड वी हॅव अ रिप्रोडक्शन कॅपॅबिलिटी, मीन्स वी आर गिव्हिंग अ बर्थ टू अ सिमिलर टाईप ऑफ अॅनिमल्स अँड अ यंग वन. आपण आपल्यासारख्या सिमिलर टाईपच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला बर्थ देते. सो दीज ऑल आर कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ लिव्हिंग थिंग. देन एज फार एज ओरिजिन ऑफ अ लाईफ इज कन्सिडर्ड, इट हॅज रिमेन अँड एग्निमा. ओके, एनिमा for an intellectual at all time, despite of advancement in a various field like biochemistry, astrobiology, geography, molecular biology, etc., scientists are unable to ascertain the truth. Various theories and hypotheses have been proposed to find the प्रॉफिटेबल आन्सर टू दिस क्वेश्चन. म्हणजे लाईफचं फॉर्मेशन जे झालेलं आहे त्याच्याशी आपल्याकडे जर आपण बघितलं तर दिस इज बायोलॉजी प्लस केमिस्ट्रीचं स्टडी आहे. ऍस्ट्रोबायोलॉजी आहे, जे की आपलं जे पण आहे जे ग्रह वगैरे आहे त्याच्यावरून काहीतरी इंडिकेशन देतात की काय होऊ शकतं काय नाही, त्यांचं आपल्याशी काय रिलेशन आहे. जिओग्राफी आहे, दॅट इज स्टडी ऑफ दॅट सॉइल अँड ऑल द थिंग, दॅट इज कॉल इट एज अ जिओग्राफी आहे. मॉलिक्युलर बायोलॉजी आहे, त्याच्यामध्ये आपण एकदम लेवल पर्यंत केमिस्ट्री वगैरे स्टडी करतोय. सो बिकॉज ऑफ दिस ऍडव्हान्समेंट, आजच्या डेटमध्ये सायंटिस्ट एवढं ऍडव्हान्समेंट असून सुद्धा वी कॅनॉट अनेबल टू असर्टेन द ट्रूथ. म्हणजे ओरिजिन ऑफ लाईफ हे कधी झालेलं आहे किंवा त्याचं ट्रूथ का आहे, मग त्याच्याबद्दल अजूनपर्यंत सायंटिस्टने कुठल्याही टाईपचं ट्रूथ नाही दिलंय. देर आर सम थिअरीज, वेगवेगळ्या सायंटिस्टने वेगवेगळ्या इयर मध्ये देर आर सम टाइप ऑफ थिअरीज आर प्रपोज्ड टू फाइंड अ प्रोबेबल आन्सर टू दिस क्वेश्चन. मग त्यासाठी वेगवेगळ्या टाईपचा हायपोथेसिस, वेगवेगळ्या टाईपचं थिअरी वगैरे वेगवेगळ्या सायंटिस्टने आणलेला आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं. नाऊ वी आर मुव्हिंग टू अ नेक्स्ट पॉइंट, दॅट इज द फर्स्ट थिअरी ऑन दॅट, दॅट इज अ थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. अका आपल्याकडे तुम्हाला माहितच आहे, ओके, वी नो दॅट की आपल्याकडे जर काहीही झालं आणि त्याला जर आपल्याला आन्सर नाही भेटलं कुठल्याही क्वेश्चनला किंवा कुठल्याही काही झालं आपल्याकडे आणि त्याला जर आन्सर नाही भेटलं तर आपल्याकडे काही जे पर्सन आहे ते त्याला कशाशी रिलेट करतात? सुपर नॅचरल पॉवर, त्याला डायरेक्टली गॉडशी क्रिएट करतात. सो दिस थिअरी इज कॉल इट ऍज अ थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. ओके, दिस थिअरी इज कॉल इट ऍज अ थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन विच वॉज प्रपोज बाय फादर सुट्रेज. ओके, आपल्या बुकमध्ये नेम नाही दिलाय पण आपण काही बुकमध्ये किंवा ओल्ड बुकमध्ये घेतलं त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे, दॅट इज थिअरी वॉज गिव्हन बाय फादर सुट्रेज. सो इट इज oldest theory and it is based on religious belief without any scientific proof. त्याच्यामध्ये कुठलाही टाईपचा प्रूफ मिळत नाही आणि ह्याच्या अकॉर्डिंग टू दिस थिअरी दॅट अर्थ अँड थिंग्स ऑन अर्थ वॉज क्रिएटेड बाय गॉड. त्याच्यामध्ये डायरेक्टली कोणावरती सुपर नॅचरल पॉवरने क्रिएट केले आहे हे या थिअरीचं सांगणं, दॅट इज कॉल इट एज अ स्पेशल क्रिएशन म्हणून त्याला नेम दिले. ओके, सो इट स्टेट दॅट ऑल द ऑर्गॅनिझम, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर क्रिएटेड बाय सुपर नॅचरल पॉवर. सर्व ऑर्गॅनिझमला कोणी क्रिएट केलेलं आहे? सुपर नॅचरल पॉवर, म्हणजे की गॉडने क्रिएट केलं हे या थिअरीचं. म्हणजे बघा, आपल्याकडे पण माहिती आहे, आपल्याकडे जर आपण हिंदूच्या ह्याच्यामध्ये जर हे बघितलं तर त्याच्यामध्ये काहीतरी असं बिलीफ आहे की ब्रह्मा जे पण होते त्यांनी दोन पर्सन मेल आणि फिमेलला क्रिएट केला आणि त्याच्या थ्रू पूर्णच्या पूर्ण आज युनिव्हर्सचं फॉर्मेशन. म्हणजे तसंच जे आहे वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळं बिलीफ केलं जात आहे. ओके, सो जसं मी आधीच तुम्हाला सांगितलं की ज्या क्वेश्चनचा आपल्याला आन्सर भेटत नाही मग त्याला आपण काहीतरी काय करतो गॉड वरती मग क्रिएट करून, मग लोक काय सांगतात त्याचं की हे गॉडने क्रिएट केलंय, ह्याला गॉडने केलेलं आहे.
म्हणजे ज्याला सायंटिफिक प्रूफ मिळत नाही अशा, मग तेच तसं हे प्रूफ आहे. ओके, ऑन दॅट टाइम वेन देर इज अ नो डिस्कवरी नथिंग एल्स, मग ऍट टाइम लोकांनी काय केलं, त्याला नाव दिलेलं आहे दॅट इज अ स्पेशल क्रिएशन, दॅट इज गॉडने क्रिएट केलंय. ओके, सो दिस थिअरी इज कॉल्ड इट एज अ थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. अकॉर्डिंग टू दिस थिअरी द युनिवर्स अँड अर्थ प्लॅनेट अर्थ वॉज क्रिएटेड बाय गॉड. Okay, it was created by supernatural power, that is called it as a god. Now the next theory, that is called it as a cosmozoic theory, which is also called it as a theory of panspermia. Okay, the theory of panspermia. What is the meaning of that? So according to this theory, living being on earth was not created on earth itself, so these are came into a different planet. म्हणजे आज बघा, जसं आपण आपल्या प्लॅनेट वरून दुसऱ्या प्लॅनेट वर जात आहेत. ओके, मीन्स दॅट इज अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ लिव्हिंग बिंग फ्रॉम दिस प्लॅनेट टू अनदर प्लॅनेट. बट अकॉर्डिंग टू दिस थिअरी, लिव्हिंग बिंग ऑन अर्थ वॉज अराइज फ्रॉम अ डिफरंट प्लॅनेट. जसं आपण आजच्या डेटमध्ये दुसऱ्या प्लॅनेट वर जातोय, तसं आपल्याकडे जे लिव्हिंग बिंग फॉर्म झालेले ते कुठून आले. सो अकॉर्डिंग टू दिस थिअरी, दॅट लिव्हिंग बिंग वॉज क्रिएटेड बाय अँड इट इज कमिंग फ्रॉम अ डिफरंट प्लॅनेट इन द फॉर्म ऑफ मेटेरॉर. नाउ कॅन सी दिस डायग्राम, ह्या डायग्राम मध्ये दिले बघा की दुसऱ्या प्लॅनेट वरून मेटेरॉर जे पण आहे, इन साइड दॅट मेटेरॉर देर आर स्मॉल स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझम आर केम, दॅट इज कॉल्ड एज अ कॉस्मोझोआ अँड पॉन्सपर्मिया. दुसऱ्या प्लॅनेट वरून आले म्हणून त्याला नेम पण दिलंय पॉन्सपर्मिया. अँड फ्रॉम दिस पार्टिकल इन साइड दॅट मेटेरॉर देर इज अ प्रेझेन्स ऑफ ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम, आणि त्या मायक्रो ऑर्गॅनिझम मे अर्थ वरती प्लॅनेट चं फॉर्मेशन झालंय. दिस इज अकॉर्डिंग टू दिस थिअरी. मग तेच दिले बघा याच्यामध्ये, दिस थिअरी ऍडव्होकेट दॅट लाईफ डीड नॉट अराइज ऑन प्लॅनेट अर्थ. आपल्या पृथ्वीवरती किंवा अर्थवरती प्लॅनेट वरती कुठल्याही टाईपच लाईफ फॉर्म नाही झालंय. सो इट मे डिस्केंड टू अर्थ, इट विल कमिंग फ्रॉम डिफरंट प्लॅनेट फ्रॉम अदर प्लॅनेट इन द फॉर्म ऑफ स्पोर ऑर मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे दुसऱ्या प्लॅनेट वरून जे मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा स्पोर होत ते आपल्याकडे आलेले आहे. अँड दिस मायक्रो ऑर्गॅनिझम अँड स्पोर आर कॉल्ड एज अ कॉस्मोझोआ अँड पॉन्सपर्मिया. ओके, पॉन्सपर्मिया. ओके, मग तेच दिले बघा डायग्राम मध्ये पण दिले की हे दुसऱ्या प्लॅनेट वरून जे पण पार्टिकल झालंय, इन साइड दॅट पार्टिकल देर इज अ प्रेझेन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम अँड दिस मायक्रो ऑर्गॅनिझम आर क्रिएटेड वर्ल्ड टुडे. आज आपल्याकडे जे अर्थवरती जे लिव्हिंग बिंग आहे ते त्याच्यामुळे फॉर्म झाले. आणि रिसेंटली बघा, नासानेही याच्यावरती रिपोर्ट केलेला आहे. ओके, रिसेंटली नासा हॅज रिपोर्टेड फॉसिल्स ऑफ बॅक्टेरिया लाईक अ ऑर्गॅनिझम ऑन अ पीस ऑफ मार्टेरियन रॉक्स रिकवर फ्रॉम अंटार्क्टिका. ओके, नासाने जे त्यांचं एक्सपेरिमेंट केलेलं आहे अंटार्क्टिका वरती, त्या अंटार्क्टिका मध्ये त्यांना एक रॉक्स भेटलेला आहे, दॅट इज अ मार्टेरियन रॉक. अँड व्हॉट एव्हर कंटेंट इट दॅट रॉक, इट इज कमिंग फ्रॉम डिफरंट प्लॅनेट. म्हणजे दुसऱ्या प्लॅनेट वरती जे रॉक्सचं कंटेंट होतं आणि हे जे मार्टेरियन रॉक्स होतं त्याच्यामधलं कंटेंट थोडं सिमिलर होतं. सो अकॉर्डिंग टू दॅट नासानेही ह्याला थोडस सपोर्ट केलेलं आहे की मे बी, ओके मे बी त्याच्यामध्ये जे फॉसिल भेटलेलं आहे त्याच्यावरून त्यांनी हे केलं की दॅट फॉसिल दे दॅट रॉक इज प्रेझेंट इन अदर प्लॅनेट. सो मे बी दॅट लाईफ ऑन अर्थ इज कमिंग फ्रॉम डिफरंट प्लॅनेट, ह्याला थोडस आपण ह्याला समजू शकतो. ओके, सो इट इज ऑल अबाउट कॉस्मोझॉइक थिअरी अँड थिअरी ऑफ पॉन्सपर्मियन. Now we are moving to a next theory. Okay, so kale hachyamadhe ham meanings kay sangitle. So according to this theory, life on earth is coming from different planet in the form of microorganism, ani tya microorganism me earth varti he purna che purna formation zale. Now we are going to a next slide, theory of spontaneous generation. Ya theory madhe thoda sa hasna sarka ahe. Theory of spontaneous generation and abiogenesis. Okay, what is the meaning of that? According to this theory, life originated from non-living material. म्हणजे जे non-living material आहे त्याच्यामुळे लाईफचं क्रिएशन झालं. जसं की मी तुम्हाला एक एक्झाम्पल विचारतो बघा, मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो. जर मी तुम्हाला आजच्या डेटमध्ये जर मी तुम्हाला सांगितलं फ्रॉग,
मग फ्रॉग कुठून आलं? मग फ्रॉग तर आपण रेनी सीझन मध्ये किंवा आपण विंटर सीझन मध्ये बघत नाही, पण जसं हे रेन वॉटर पडतंय आणि एखाद्या ठिकाणी डबकं वगैरे जे पण फॉर्म झालं, मग त्याच्यामध्ये काय येत आहे? फ्रॉग येत आहे. सो हाऊ दीज फ्रॉग्स आर केम. ओके, जर आजच्या डेटमध्ये जर मी हे तुम्हाला क्वेश्चन विचारलं, मग तुम्ही काय सांगणार आहे? की ते तिकडून आले. बट आज आपल्याला माहिती आहे की फ्रॉग्स हॅव्हिंग अ हायबरनेट ऍक्टिव्हिटी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ हायबरनेट ऍक्टिव्हिटी? मग ज्यावेळी वॉटर आहे त्यावेळी जे रॉक्स आहे ज्या त्या ठिकाणी जे सॉइल आहे त्या सॉइल मध्ये जे फ्रॉग आहे ते बाहेर येत आहे. मीन्स दे हॅव अ हायबरनेट ऍक्टिव्हिटी लाईक अ पोलार बिअर. पोलार बिअर काय करतात, तिकडे 6 मंथ जे पण आहे नाईट असतं आणि त्यावेळी टेम्परेचर फार लो असतं, मग त्यावेळी ते विंटर मध्ये जाण्याच्या आधी काय करतात, जास्त ईट करून घेतात आणि मग जे बर्फाचं जे हे आहे त्याच्यामध्ये ते बोर करून आणि त्याच्यामध्ये लपून बसतात आणि त्याच्यामुळे ते तिकडे हायबरनेट करतात, म्हणजे विंटर स्लीप घेतात. मग तसंच फ्रॉगचं पण आहे. मग आता जे फ्रॉग आहे ते काय करणार, जसं हे गेलं आणि विंटर स्टार्ट झालं, मग त्यावेळी वॉटर लो झालं, मग ते सॉइलच्या लेअरमध्ये जाऊन स्लीपिंग करतात आणि त्यावेळी त्यांचं ऍक्टिव्हिटी लो होऊन जाते. मग आता त्यावेळी लोकांना हे कळलं नाही, त्यांनी जेव्हा बघितलं की पाणी पडलं आणि मग त्याच्यामध्ये सॉइल होतं आणि सॉइलचं मिक्सचर होऊन फ्रॉग आलं. सो अकॉर्डिंग टू दॅट पीपल व्हॉट दे ऑब्झर्व, त्यांनी काय सांगितलं, अकॉर्डिंग टू दिस दे हॅव गिवन दॅट स्पॉन्टॅनियस जनरेशन दॅट इज अ बायोजेनेसिस दॅट इज लिव्हिंग बिंग ऑन अर्थ इज क्रिएटेड फ्रॉम नॉन लिव्हिंग थिंग. म्हणजे बघा सॉइल आहे ते, तसं ह्याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल दिलंय बघा, ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, डर्टी शर्ट वगैरे आहे आपल्या घरामध्ये, कुठलेही क्लॉथ्स वगैरे खराब आहेत ते जर आपण घेतलं, त्याला आपण व्हीट बरोबर मिक्स केलं त्याच्यामध्ये वॉटर टाकलं आणि त्याला तसंच थोडे दिवस आपण ठेवून दिलं, मग 21 डेज नंतर थोड्या दिवसांनी जर आपण बघितलं आणि त्या रूमला क्लोज केलं, सो आफ्टर दॅट सम टाइम वेन एव्हर वी सी दॅट क्लॉथ, मग तिकडे आपल्याला माईस दिसणार आहे. मग ते माईस कुठून आले, आपण जेव्हा बघतोय, मग त्यावेळी त्यांना काय वाटलं की ते माईस कुठून क्रिएट झालेलं आहे, तर ते जे डर्टी शर्ट होतं किंवा जे व्हीट होतं दॅट विल बी ट्रान्सफर इन टू अ माईस. ओके, बट टुडे वी नो दॅट की हे माईस कुठून आलेलं आहे, तर हे माईस बाहेरून आले. ओके, सो तेच आहे बघा ह्याच्यामध्ये, दिस इज कॉल्ड एज थिअरी ऑफ स्पॉन्टॅनियस जनरेशन, मीन्स स्पॉन्टॅनियसली लाईफचं फॉर्मेशन झालेलं आहे आणि नॉन लिव्हिंग थिंग, बघा ह्याच्यामध्ये हे डर्टी शर्ट आहे किंवा जे नॉन लिव्हिंग थिंग आहे त्याच्यामुळे लिव्हिंग थिंगचं फॉर्मेशन झालेलं आहे, हे या थिअरीचं सांगणं होतं. ओके, सो दिस इज, किंवा जर मी दुसरा एक्झाम्पल घेतला, आपण केळी वगैरे घेतलं, केळी वगैरे खाल्ल्यानंतर आपण त्याचं जे कवर आहे ते इकडे तिकडे फेकलं, मग त्याच्यावरती आपल्याला थोड्या वेळाने फ्लाईज वगैरे उडताना दिसत आहे, तर आपल्याला आज माहिती आहे की ते फ्लाईज बाहेरून कुठून तरी आलेलं आहे. बट त्यावेळी लोकांनी काय विचार केलं, हे जे आपण नॉन लिव्हिंग थिंग फेकून दिलं त्याच्यामधूनच काय फॉर्म झालेलं आहे, लिव्हिंग बिंगचं फॉर्मेशन झालं, दॅट इज कॉल इट एज अ बायोजेनेसिस थिंग. बट लेटर ऑन दिस थिअरी वॉज डिसप्रूव बाय लुईस पाश्चर. लुईस पाश्चरने त्या थिअरीला हे केलेलं आहे, दोन एक्सपेरिमेंट आहे बघा, एक रेडायचं एक्सपेरिमेंट आहे, रेडाय सायंटिस्टचं, आणि दुसरं लुईस पाश्चरचं ह्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट आहे. दोन्ही पण एक्सपेरिमेंट तुमच्या बुकमधून घेतलं. आता बघा ह्याच्यामध्ये काय केलं. ओके, ह्याच्यामध्ये काय केलं बघा, दोन बर्णी घेतलेल्या आहे आधी. ओके, दोन बर्णी घेतल्या, पहिलं जे बर्णी आहे, ओके, दोन बर्णी, सॉरी, ह्याच्यामध्ये तीन बर्णी घेतलेल्या. ओके, पहिलं जे बर्णी आहे ना ह्याच्यामध्ये बघा, तीन बर्णी घेतलंय, हे जे पहिले लाईन आहे ना त्याच्यामध्ये रेडायचे एक्सपेरिमेंट आहे. त्या सायंटिस्टने काय केलं, तीन बर्णी घेतलेला, तिन्ही बर्णीमध्ये छोटं छोटं मीठ जे आहे त्याचं थोडस तुकडा टाकलेला आहे तिन्ही, आणि स्टराईल घेतलंय. स्टराईल मीन्स दे डोंट हॅव्हिंग एनी टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, कुठलंही मायक्रो ऑर्गॅनिझम नसलेलं असं जे पण पार्ट आहे असं मीठचं तुकडा त्यांनी काय केलंय त्या बर्णीमध्ये एंटर केलंय. आणि त्या बर्णीला बघा, पहिल्या बर्णीला काय केलंय, क्लोज केलेला आहे पूर्णपणे, फुल्ली क्लोज केलेला आहे. दुसऱ्या बर्णीला काय केलेलं आहे, दुसऱ्या बर्णीमध्ये जर आपण ह्याच्यामध्ये बघितलं तर ह्या बर्णीला त्यांनी कपडा वगैरे घेतलाय छोटस आणि त्याच्याने कव्हर केलेलं आहे. आणि थर्ड जी बर्णी आहे त्याच्यामध्ये काय केलंय, त्यांनी पूर्णपणे ओपन ठेवलेलं आहे. बघा, पहिलं हे जे बर्णी खाली ठेवलंय त्याच्यामध्ये थोडस तुकडा टाकलाय मीठचं चिकन वगैरे आणि ते पूर्ण ओपन ठेवलंय. दुसऱ्या ह्याला थोडस कपड्याने बांधलंय आणि तिसरा पूर्ण क्लोज करून ठेवलेला.
आता त्याला थोड्या दिवसासाठी त्यांनी वीकसाठी दोन तीन वीकसाठी ठेवून दिलं आणि मग त्याच्यामध्ये त्यांना काय दिसतंय बघा. पहिल्या पर्णीला जसं त्यांनी ओपन ठेवलं मग त्याच्यामध्ये थोड्या वेळाने त्यांना फ्लाईज दिसलं आणि मग थोडं मंथ किंवा वीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये छोटं छोटं खराब झालेलं मेगॉट्स वगैरे दिसतं. सेकंड ह्याच्यामध्ये काय दिसतं बघा, आधी फ्लाईज वर दिसत होते आणि मग थोड्या दिवसांनी त्याच्यावरती मेगॉट्स दिसतं. अँड थर्ड ह्याच्यामध्ये बघा, जे एकदम क्लोज होतं त्याच्यामध्ये नो मेगॉट्स अँड नो फ्लाईज. सो अकॉर्डिंग टू थिअरी बघा, जर नॉन लिव्हिंग बिंग जे मीट आहे त्याच्यामुळे जर हे प्रोडक्शन ओके, जे नॉन लिव्हिंग बिंग जे मीट आहे मीटमुळे जर ह्याचं प्रोडक्शन मेगॉट्सचं किंवा फ्लाईजचं जर प्रोडक्शन झालं असतं, सो हे जे आहे ते थर्ड बर्निंग मध्ये पण दिसायला पाहिजे होतं पण त्याच्यामध्ये नाही दिसतं. हे काय काय इंडिकेट करते, सो दिस फ्लाईज आर केम फ्रॉम डिफरंट, हे जे फ्लाईज आहे ते इकडून फॉर्म नाही झालंय तर हे फ्लाईज हे बाहेरून कुठून तरी आलंय. जर इकडे फॉर्म झालं असतं मीटमुळे मग हे पहिलं जे हे जे लास्ट वालं आहे जे बर्नी त्याच्यामध्ये पण दिसलं पाहिजे होतं पण ह्याच्यामध्ये दिसत नाही. हे इंडिकेट करते that this living beings that is flies and maggots are coming from outer region, manje je air ahe tyachyamadhun kahi microorganism gela enter zala ani ma tya microorganism cha growth mule kay zalela ahe maggots kima flies cha formation zale. ma he ek theory ahe reda experiment te ek proof karte this was not this abiogenous theory was not accepted. then सेकंड वाला थिअरी जे केलं त्याच्यामध्ये काय केलं बघा, सेकंड थिअरी वॉज अ लुईस पाश्चरचं होतं ज्याने या थिअरीला डिस्प्रूव्ह केलेला आहे अबायोजेनेसिसला आणि मग नवीन थिअरी आणलं बायोजेनेसिस. आता त्याच्यामध्ये काय केलं बघा, दे हॅव टेकन अ ग्लास बाउल. हॅलो जस्ट अ मिनिट. हॅलो सी ऑल ऑफ यू लिसन हिम. सो सेकंड थिअरी मध्ये काय केलंय, सेकंड थिअरी द नेम ऑफ दिस थिअरी इज कॉल्ड इट एज लुईस पाश्चर एक्सपेरिमेंट. आता त्याच्यामध्ये लुईस पाश्चरने काय केलंय बघा, लुईस पाश्चरने दोन कोनिकल टाईप ब्रॉथ घेतलेला ओके, याच्यामध्ये काय घेतलेला आहे ब्रॉथ घेतलेला. ब्रॉथ म्हणजे काय असतं, मायक्रो ऑर्गॅनिझमला ग्रोथ करण्यासाठी एक लिक्विड मीडिया असतं ज्याच्यामध्ये ग्लुकोज वगैरे वगैरे जे पण असतं ते ऍड केलेलं असतं, जेली लाईक सबस्टन्स असतं. आणि ते एका कोनिकल फ्लास्क मध्ये घेतलंय आणि वरून बघा कोनिकल फ्लास्कला क्लोज केलेला आहे ओके. वरून जे कोनिकल फ्लास्क आहे त्याला क्लोज केलेला आहे, क्लोज म्हणजे ते ओपन आहे पण ह्याच्यामध्ये एस टाईप एक कर्व लाईक ट्यूब ऍड केलेला आहे आणि त्याच्याने त्याला क्लोज केला आणि ती जी ट्यूब आहे ती ओपन आहे. आता बघा दोन्ही ह्याच्यामध्ये त्यांनी ब्रॉथ ऍड केलं, दोन्ही ह्याच्यामध्ये ब्रॉथ ऍड केलं. एका ब्रॉथला त्यांनी हे जे सेकंड वाला होतं ना, सेकंड वाल्याला ब्रॉथ टाकून त्याला तसंच ठेवलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच केलेलं नाही मिळत, त्याला तसंच थोड्या दिवसासाठी ठेवून दिलंय. पहिल्या वाल्यामध्ये काय केलं, त्याच्यामध्ये ब्रॉथ ऍड केल्यानंतर म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमचं कल्चर वगैरे काहीच टाकलेलं नाही मिळत, फक्त एस टेप ट्यूब आहे त्याला क्लोज केलं, ब्रॉथ टाकलंय आणि मग त्या ब्रॉथला काय केलं, इकडे बॉइलिंग केलेलं आहे म्हणजे एकदम हीट केलेलं आहे. जर हीट केल्यानंतर काय होणार आहे बघा, हीट केल्यानंतर दोन्ही ब्रॉथला हीट केल्यानंतर काय होणार, ब्रॉथ जर पहिलं वाला ब्रॉथ घेतलाय त्याला हीट केलंय ओके, दुसऱ्या वाला ब्रॉथला हीट नाही केलंय, जे पहिलं ब्रॉथ आहे त्याला जर हीट केलं तर मायक्रो ऑर्गॅनिझम वगैरे जे पण असतील ते काय होतील त्याच्यामध्ये, जस्ट अ मिनिट एक मिनिट. ओके सी ऑल ऑफ यू लिसन हियर जस्ट अ मिनिट ओके. नाउ यू कैन सी दैट जे फर्स्ट वाला होतं दोघांमध्ये ब्रॉथ टाकले, पहिल्या वाला ब्रॉथला एकदम हीट किल्ड केलं. इफ दॅट ब्रॉथ कन्सिस्ट ऑफ एनी टाईप ऑफ बॅक्टेरिया मग ते काय होणार आहे, त्याला हीट केल्यानंतर ते जे आहे ते पूर्ण किल होऊन जाणार आहे ओके, त्याला काय झालं किल होऊन जाणार. आता हे ब्रॉथ बॉइल केल्यानंतर त्याचं जे एस्टिमेशन झाल्यानंतर त्याचं जे लिक्विड पार्ट आहे ते एस टेप ट्यूब मधून पुढे गेलं आणि मग इकडे स्टोर झालं लिक्विड मध्ये कन्वर्ट होऊन, म्हणजे ह्या ब्लॉकचं जे लास्टचं पॉइंट होतं ते काय झालं, ब्लॉक झालं ओके. आता सेकंड वाला जे ब्रॉथ होतं ना त्याच्यामध्ये काय झालं बघा, त्याला हीट केलेलं नाही मिळत. मग आता काय झालं, थोड्या दिवसांनी जर त्यांनी ते जे एस स्टेप ट्यूब आहे त्याला जेव्हा रिमूव्ह केलं मग पहिल्या ब्रॉथ मध्ये त्यांना कुठल्याही टाईपचं मायक्रो ऑर्गॅनिझमचं ग्रोथ नाही दिसलंय आणि दुसऱ्यामध्ये त्यांना मायक्रो ऑर्गॅनिझमचं ग्रोथ दिसलंय. मग ते का दिसलंय बघा, जे सेकंड वाला जे ब्रॉथ होतं त्याच्यामध्ये हे जे एस स्टेप ट्यूब होतं ती ओपन होते, मग
एयर मध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम होते दॅट विल बी एंटर इन टू अ कोनिकल फ्लास्क विथ द हेल्प ऑफ दॅट एस स्टेप ट्यूब जे की पूर्ण ओपन होता आणि मग ब्रॉथ मध्ये त्यांचं कल्चर होऊन मायक्रो ऑर्गॅनिझमचं ग्रोथ दिसते. ओके, आता पहिल्या ह्याच्यामध्ये पण असंच व्हायला पाहिजे होतं, पण पहिल्या ह्याच्यामध्ये असं का नाही झालं? पहिल्या ह्याच्यामध्ये जे रिझल्ट भेटलं त्याच्यामध्ये कुठल्याही टाईपचं मायक्रो ऑर्गॅनिझमचं ग्रोथ दिसत नाही, बिकॉज दे आर हीट किल. ते जे होतं पूर्ण हीट किल केलेलं, प्लस ते जेव्हा इकडून एंटर झालं तेव्हा त्यांनी काय केलं, या एस स्टेप ट्यूब मध्ये थोडस जे लिक्विड राहिलं त्या लिक्विड मध्ये ग्रोथ दिसणार पण इकडे दिसत नाही, म्हणजे हे जे पार्ट आहे ते ब्लॉक झालं आणि त्याच्यामुळे एअर मध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम होतं ते पुढे एंटर होत नाही आणि मग इकडे. आता बघा, अकॉर्डिंग टू दिस थिअरी अबायोजेनेसिस, ब्रॉथ हे नॉन लिव्हिंग थिंग होतं. जर सेकंड मध्ये ते मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये कन्वर्ट झालं, सो अकॉर्डिंग टू दिस थिअरी जे पहिलं ब्रॉथ होतं त्याच्यामध्येही कन्वर्ट व्हायला पाहिजे होतं, पण त्याच्यामध्ये नाही कन्वर्ट झालं. हे काय इंडिकेट करतंय? सो जे हे मायक्रो ऑर्गॅनिझमचं ग्रोथ झालंय ते कुठून आलेलं आहे, तर हे एअर मधून आलेलं आहे. ओके, सो दिस टू एक्सपेरिमेंट ऑफ रेडाय अँड लुईस पाश्चर विल डिस्प्रूव द अबायोजेनेसिस थिअरी. जे आजचं अबायोजेनेसिस आहे म्हणजे नॉन लिव्हिंग बिंग वॉज क्रिएटेड फ्रॉम लिव्हिंग बिंग वॉज क्रिएटेड फ्रॉम नॉन लिव्हिंग बिंग, हे जी थिअरी होती आणि स्पॉन्टेनियसली जस्ट हार्डली पाणी पडलं आणि एक एक दोन महिन्यामध्ये ते फ्रॉग आलंय, मग त्या थिअरीला काय केलेलं आहे, डिस्प्रूव्ह केलेलं आहे. नऊ, आफ्टर द डिस्प्रूव्ह ऑफ दिस थिअरी देर इज अनदर थिअरी केम. ओके, त्याच्यानंतर मग नवीन थिअरी आलेलं आहे. आता नवीन थिअरी बघा काय करते, जस्ट हे लास्ट आहे, थोडस टायमिंग आहे, जस्ट वेट. द नेक्स्ट थिअरी इज थिअरी ऑफ बायोजेनेसिस. बायोजेनेसिस मीन्स अकॉर्डिंग टू दिस थिअरी लिव्हिंग बिंग ऑन अ अर्थ वॉज क्रिएटेड बाय लिव्हिंग बिंग इटसेल्फ, म्हणजे जे पण लिव्हिंग बिंग आहे ते लिव्हिंग बिंगच फॉर्म करतात, हे या थिअरीचं मेन एम होतं. ओके, दॅट इज कॉल्ड एज अ बायोजेनेसिस. बायो मीन्स लिव्हिंग, जेनेसिस मीन्स फॉर्मेशन, मीन्स लिव्हिंग बिंग्स आर फॉर्मिंग अ लिव्हिंग बिंग. मग तेच दिले बघा, अकॉर्डिंग टू दिस थिअरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर ऑलवेज प्रोड्यूस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लिव्हिंग फॉर्म, म्हणजे आधीपासून जे लिव्हिंग बिंग होतं त्याच्यानेच नवीन लिव्हिंग बिंगचं फॉर्मेशन होत आहे. अँड बाय द प्रोसेस कॉल्ड रिप्रोडक्शन, आणि ते जी प्रोसेस आहे दिस इज कॉल्ड एज अ रिप्रोडक्शन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिप्रोडक्शन? रिप्रोडक्शन इज अ प्रोसेस बाय विच लिव्हिंग बिंग्स आर गिव्हिंग अ बर्थ टू सिमिलर टाईप ऑफ ऑर्गॅनिझम, सिमिलर टाईपचे ऑर्गॅनिझम, जसं की ह्याच्यामध्ये दिसतंय बघा. सो दिस इज कॉल्ड एज अ रि. पण ह्या थिअरीचं एक ड्रॉबॅक्स होतं. What are the drawbacks? This theory of biogenesis, however, could not explain the origin of first life on Earth, but could explain only the continuity of the life. म्हणजे जे नवीन लाईफ फॉर्म होत आहे ते कंटिन्युटी त्याच्यामध्ये कसं आहे, म्हणजे आज जे लिव्हिंग बिंग फॉर्म होत आहे ते त्याच्या आधीचं जे मदर वगैरे आहे त्याच्यापासून फॉर्म होत आहे, हे तर या थिअरी सांगते. बट ही थिअरी हे नाही सांगते की जे फर्स्ट लिव्हिंग बिंग अर्थवरती फॉर्म झालं ते कसं फॉर्म झालं. ओके, सो दिस इज द ड्रॉबॅक ऑफ दॅट थिअरी. ही थिअरी आज जे लिव्हिंग बिंग फॉर्म होते त्याच्याबद्दल सांगते, बट आधी जे फॉर्म झालेलं आहे ते कसं फॉर्म झालं ह्याच्याबद्दल ही थिअरी सांगत नाही. सो दिस इज अ ड्रॉबॅक